बारवड गावात आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्याने आज दीपावलीचा आनंद आपण सर्वजण तुमच्या संगतीने घेत आहोत. चांगली बाब आहे. इथं व्यासपीठावरचे अतिशय नामांकित माणसं व्यासपीठावर लाभलेत. महाराष्ट्र सरकारकडे अनेक पदं आहेत. शेटे साहेबाकडे जे पद होतं त्यांनी स्वतःच्या कर्तबगारीने अभ्यासाने चिकाटी धरून लोकांच्या गोरगरिबांच्या सेवेसाठी त्या पदाचा जो वापर केला त्यांच्या अभ्यासामुळं त्या पदाला मोठे पण मिळालं. बाकी असे पद तर महाराष्ट्रात अशी 100-200 पण त्यांच्या अभ्यासामुळं त्यांच्या प्रयत्नामुळं त्या पदाला सबंध भारतभर त्यांना मोठेपणा मिळाला. ही त्यांचं परिश्रम. बापू सबंध जगात तबल्याचं महत्त्व, तबल्याची उपयुक्तता, भारतीय संगीताबद्दलचं ज्ञान, अनेक जगातल्या अनेक देशामध्ये ते फिरून आलेत. आज या ठिकाणी ते उपस्थित आहेत. आडसकर साहेब अतिशय कर्तबगारीने शिक्षण संस्था आणि कारखाना चालवतात. कारखाना कर्जमुक्त आहे, कारखान्याकडे कर्ज नाही. त्या चांगल्या परिस्थितीतले हे तिन्ही मोठे माणसं इथं व्यासपीठावर उभे. स्वागतगीत मुलीने अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केलं. एक कार्यक्रमातलं एक वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा या गावातून मला कल्पना नव्हती 10 जण मिलिटरीमध्ये आहेत. ह्या जिल्ह्यात असले तर 5 वजा तिकडे कुठेतरी असतील. बाकी आपल्या तालुक्यात 10 जण मिलिटरीत असलेलं हे एकमेव गाव आहे. कारण मला पहिल्यापासून मिलिटरीचं आकर्षण. कितीही मोठ्या अधिकाऱ्याबद्दल बरोबर मी मिलिटरीतल्या कोणत्याही विभागाबद्दल चर्चा करू शकतो. इथं 10 जण आहेत. यायच्या अगोदर त्यांची भेट घेऊन बोलू असं ठरलं होतं पण हेच कुठंतरी गायब झाले. आजची दीपावली ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी अशामुळे आनंददायक की तुमच्या गावचा एक 24 वर्षाचा तरुण आज स्वतःच्या कर्तबगारीने नुसत्या महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून भारतभर अतिशय चांगलं नाव लोकिक मिळून आहे. अनेक प्रांतात त्याचे विविध कार्यक्रम होतात. TV वर तो कायम आहे. अनेक प्रांतातले मुख्यमंत्री त्याला नावानिशी ओळखतात. तसं बाभळगाव ते डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक अशा चांगल्या उच्च शिक्षणाचं हे तालुक्यातलं एक गाव. आणि म्हणून संगीत हे माणसाला जगायचं कसं, जगण्याचा आनंद शेटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी पुस्तक वाचतो नाही तर संगीत ऐकतो. मी शाळेने सुद्धा हेच सांगत असतोय की नुसता अभ्यास, त्याच्यात मिळवलेलं प्राविण्य, त्याच्यात मिळवलेले मार्क्स म्हणजे जीवन नाही, म्हणजे यशस्वी नाहीत, म्हणजे परिपूर्ण नाही. तुम्हाला जर आयुष्यात परिपूर्ण व्हायचं असेल तर विविध क्षेत्रातले वेगवेगळे गुण तुमच्यात असले पाहिजेत. संगीत त्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं माध्यम. असं म्हणतात की जगात असा माणूसच सापडणार नाही ज्याला संगीताबद्दल आवड नाही. मग ते वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या पद्धतीचे संगीत असत. भारतात जगभर नामांकित अनेक संगीतकार ज्यांनी जगाच्या व्यासपीठावरही मानाचं स्थान मिळवलंय. ऑस्कर अवॉर्ड मिळवणारे रहमान भारतातलेच. आणि म्हणून संगीत हे अतिशय मानवाच्या जीवनातलं महत्त्वाचं एक स्थान. आपण पाहतो, तुम्ही वाचलं असाल की संगीतामुळं जे जे सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांना चेतना मिळते. मग ते गोठ्यातल्या गाई असोत, वाढणारे झाडं असोत, ते सगळेच संगीताच्या जवळ आले किंवा यांच्याजवळ संगीत आलं तर यांच्यातल्या अनेक गुणात्मक बदल संगीतामुळं घडून आलेत हेही आपण पाहिलं. पत्रिका वाचल्यावर एका गोष्टीबद्दलही मला फार समाधान वाटलं की या गावचा एक तरुण 2-3 पिढ्यापूर्वी माजलगावला गेला. आज तो अनेक क्षेत्रात नगरपालिकेत त्याचा मुलगा आहे. त्याची मिसेस
मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष आहे, तो स्वतः गरिबीतून इंजिनियर झालाय आणि अशा माणसाची या जाणीवपूर्वक आठवण ठेवली, त्यालाही उद्याच्या कार्यक्रमाला बोलवलं. अनेक वर्षापासून या गावाचं तुटलेलं नातं त्या निमित्ताने शिवाजींनी त्याचं जुळवून आणलं. निश्चितच ह्या ज्या जाणीव आहेत, ह्या जाणीवा अध्यात्मात ज्याला शाश्वत मूल्य म्हणतात, जे मूल्य चंद्रसूर्य अशेपर्यंत आबादित आहेत, जाणीवा ही शाश्वत मूल्यात मोडणारी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट या माध्यमातून शिवाजींनी केली त्याबद्दल निश्चितच तो धन्यवादास पात्र आहे. शाळेतले आमचे आज उल्लेख झाला. विद्यार्थिनीमुळं दिंदुरला असत किंवा विद्यार्थ्यामुळं निचुरला असत, चांगलं नाव लौकिक मिळवण्यात ह्या गावातले विद्यार्थी विद्यार्थिनीचाही मोठा माझ्या संस्थेला हातभार आहे, म्हणून संस्थाही त्यांच्याबाबत निश्चितच कृतज्ञ आहे. आम्हीच फार केलं आहे असं नाही, त्यांचंही मोठं योगदान आमच्या संस्थेच्या नावलौकिकात निश्चितच आहे. आज संगीत महोत्सव किंवा हा कार्यक्रम एक दिवाळीला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जाणार आहे. ही दिवाळी तुमच्या कायम स्मरणात राहील, तुमच्या तसेच आम्ही बाहेरून आलेल्या सर्वांच्याही कायम स्मरणात राहील. आपण जास्त वेळ नाही घेता त्या मूळ विषयासाठी भरपूर वेळ देऊयात. मोठ्या संख्येने गावकरी आलेत, मला वाटतं काही परिसरातून आले असतील. भगिनी मंडळी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे. त्या लक्षवेधी उपस्थितीबद्दल खरं तर त्या दोघांचेही मनपूर्वक स्वागत. आणि इथून पुढे मी माझे दोन शब्द संपवतो.